नवीन पनवेलमधील पाण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांनी शुक्रवारी सिडको कार्यालयावर माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे आणि जितेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तर समाधानकारक नसल्याने येत्या 15 दिवसात जर पाण्याचे योग्य ते नियोजन झाले नाही तर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी यावेळी दिला आहे. सिडको वसाहतीमधील नवीन पनवेल विभागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र सिडकोने या नागरिकांसाठी पाणी पुरवठा करण्याचे कोणतेही नियोजन केले नाही. या पाण्याच्या संदर्भात गेल्या 4 ते 5 वर्षापासून संघर्ष सुरू आहे. त्यातच गेल्या 8 दिवसांपासून नवीन पनवेल सेक्टर 12, 13, 14, 18, 19 C5 तसेच परिसरामध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे आणि ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी आकाश मेहेत्रे यांच्यासोबत पाण्यासंदर्भात चर्चा करून आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान अधिकाऱ्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याने येत्या 15 दिवसात पाण्याच्या स्टोरेज टाक्यांचे आणि अंतर्गत पाईपलाईन बदलल्याने नियोजन तसेच सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी नवीन पनवेल सिडको वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सिडको एरियामध्ये सेक्टर 12, सेक्टर 13, C5 एरिया असेल, सेक्टर 14 असेल, 18 असेल, या ठिकाणी गेले 8 दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे आज या ठिकाणी सिडकोमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले. आज आम्ही सिडको प्रशासनाशी चर्चा करत असताना त्यांना विचारणा केली की पाणी न येण्याचं कारण काय. तर MGPकडून पुरवठा होत नाही किंवा कमी दाबाने पाणी येतं, त्यामुळे पाणी लोकांना देऊ शकत. पण ही उत्तरं आम्हाला पटलेली नाही आहेत. कारण आज पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 वर्ष आम्ही पाण्यासाठी झगडतो, पण सिडको प्रशासनाने त्या पाण्यासाठी योग्य ते नियोजन केलेलं नाही. आज आपण बघतो आहे की या सिडको एरियामध्ये वस्ती वाढती आहे, पण पाण्यासाठी होणारे जे नियोजन आहे ते केलं जात नाही. आज पाहिलं तर सेक्टर 12 मध्ये सेक्टर 15 मध्ये पाण्याच्या स्टोरेजच्या टाक्या आहेत, त्या बांधण्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन प्रशासनाने केलं नाही. जे सिडको भवनामध्ये वरिष्ठ वॉटर डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत मूळसाहेब, त्यांच्याशी फोनवर चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की पनवेल एरियामध्ये कधीच पाण्याची टंचाई ही लागली नाही. म्हणजे इथले अधिकारी, सिडकोचे अधिकारी हे AC कॅबिनमध्ये बसून आम्हाला पनवेलवासियांना पाणी न मिळत नाही आहे, तरी पण मिळतो आहे असं ते सांगत आहेत. आणि नक्कीच या सिडकोमधील अधिकाऱ्यांना त्याचं गांभीर्य हे समजत नाही आहे. पण आज आम्ही इथे कमी संख्येने जरी हजर झालेलो असलो तर आम्ही सिडको प्रशासनाला नक्कीच इशारा देतोय की जर 15 दिवसामध्ये जर आम्हाला सिडको एरियामध्ये सर्व नागरिकांना सेक्टर 12 असेल सेक्टर 13 असेल सेक्टर 14 असेल 18 19 या ठिकाणी सगळीकडे पाणी जर व्यवस्थित मिळालं नाही, आणि तिथल्या ज्या पाईपलाईनी, ज्या इंटरनल पाईपलाईनी आहेत त्या नव्याने चेंज करण्याचं नियोजन केलं नाही, किंवा पाण्याच्या ज्या टाक्या स्टोरेजच्या पाडलेल्या आहेत त्या जर बांधण्याचं नियोजन केलं नसेल किंवा 15 दिवसात त्याचं अपडेट द्यावं आणि आम्हाला सफिशियंट पाणी देण्यात यावं ही आज मागणी केली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.